इयत्ता 6वी विषय भूगोल प्रकरण पहिले पृथ्वी आणि वृत्ते स्वाध्याय अ अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी खूण करा. एक पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात? रेखावृत्ते, आंतरराष्ट्रीय वार रेषा, अक्षवृत्ते, उत्तर अक्षवृत्ते. दोन, रेखावृत्ते कशी असतात? वर्तुळाकार, अर्धवर्तुळाकार, बिंदू स्वरूप. उत्तर अर्धवर्तुळाकार. तीन, अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वीगोलावर काय तयार होते? कोणीय अंतर, गोलार्ध, वृत्तजाळी. उत्तर वृत्तजाळी. चार, उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षवृत्ते आहेत? 90, 89, 91. उत्तर 90. पाच, पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोणत्या वृत्तांमुळे तयार होतात? 0° मूळ अक्षवृत्त व 180° रेखावृत्त. 0° मूळ रेखावृत्त व 180° रेखावृत्त. उत्तर व दक्षिण ध्रुव वृत्ते. उत्तर 0° मूळ रेखावृत्त व 180° रेखावृत्त. सहा, खालीलपैकी पृथ्वीगोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्त कोणते? विषुववृत्त, उत्तर ध्रुव, मूळ रेखावृत्त. उत्तर उत्तर ध्रुव. सात, पृथ्वीगोलावर 45° उत्तर अक्षवृत्त हे किती ठिकाणांचे मूल्य असू शकते? 1, अनेक. 2, उत्तर अनेक. 2, पृथ्वीगोलाचे निरीक्षण करून खालील विधाने तपासा. अयोग्य विधाने दुरुस्त करा. 1, मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते. उत्तर, हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान, मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर नसते. सर्व रेखावृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येतात. उत्तर, हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान, सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येत नाहीत. 3, अक्षवृत्ते व रेखावृत्ते या काल्पनिक रेषा आहेत. उत्तर, हे विधान योग्य आहे. 4, 8:04.65 हे उत्तर रेखावृत्त आहे. उत्तर, हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान, 8:04.65 उत्तर अक्षवृत्त आहे. 5, रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात. उत्तर, हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान, रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात. प्रश्न ई, पुढीलपैकी योग्य वृत्तजाळी ओळखून तिच्या समोरील चौकटीत अशी खूण करा. उत्तर, आकृती क्रमांक 1. क, उत्तरे लिहा. 1, उत्तर ध्रुवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल? उत्तर,
उत्तर ध्रुवाचे अक्षांश 90° उत्तर अक्षवृत्त व रेखांश 0° रेखावृत्त याप्रमाणे सांगू. 2. कर्कवृत्त ते मकर वृत्त हे अंशात्मक अंतर किती असते? उत्तर: कर्कवृत्त ते मकर वृत्त हे अंशात्मक अंतर 47° इतके असते. 3. ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे त्या देशांची नावे पृथ्वीगोलाच्या आधारे लिहा. उत्तर: इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया, केनिया, सोमालिया या देशातून विषुववृत्त गेले आहे. 4. वृत्तजाळीचे उपयोग लिहा. उत्तर: पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी या वृत्तजाळीचा उपयोग होतो. पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर करतो. आजच्या आधुनिक युगात ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरात आहे. भौगोलिक माहिती प्रणाली व जागतिक स्थान निश्चिती प्रणाली तसेच इंटरनेटवरील गुगल मॅप, विकिमॅपिया व इस्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो. आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारींमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ड: पुढील तक्ता पूर्ण करा. वैशिष्ट्ये, अक्षवृत्ते, रेखावृत्ते. वैशिष्ट्ये: आकार, अक्षवृत्ते वर्तुळाकार, रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार. वैशिष्ट्ये: माप अंतर, अक्षवृत्ते प्रत्येक अक्षवृत्ताचे माप वेगळे असते. रेखावृत्ते प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखे असते. वैशिष्ट्ये: दिशा आणि संबंध, अक्षवृत्ते दोन अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते, म्हणजेच सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात. रेखावृत्ते दोन रेखावृत्तांमध्ये विषुववृत्तावर जास्त अंतर असते, तर दोन्ही ध्रुवांकडे हे अंतर कमी कमी होत जाते. प्रकरण पहिले, आकृती क्रमांक 1 चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. 1. नकाशात कोणकोणती शहरे दिसत आहेत? उत्तर: सेंट पीटर्सबर्ग, रोम, लिमा, किंबर्ले, आग्रा, पोर्ट ब्लेअर, टोकियो ही शहरे दिसत आहेत. 2. ताजमहाल कोणत्या शहरात आहे? उत्तर: ताजमहाल आग्रा शहरात आहे. 3. ताजमहाल कोणत्या खंडात आहे? उत्तर: ताजमहाल आशिया खंडात आहे. 4. ताजमहाल कोणत्या दिशेला आहे? या प्रश्नाला सेंट पीटर्सबर्ग येथील ग्रॅहम, किंबर्लेतील कात्या, टोकियोतील मिचिको, पोर्ट ब्लेअरमधील मीनाक्षी यांचे उत्तरे काय असतील? उत्तर: सेंट पीटर्सबर्ग येथील ग्रॅहमचे उत्तर आग्नेयेला, किंबर्लेतील कात्याचे उत्तर ईशान्येला, टोकियोतील मिचिकोचे उत्तर नैऋत्येला, पोर्ट ब्लेअरमधील मीनाक्षीचे उत्तर वायव्येला. याप्रमाणे त्यांची उत्तरे आहेत. 5. आग्रा येथील शाहीद नकाशातील इतर व्यक्तींची स्थाने त्याच्यापासून कोणत्या दिशेला आहेत असे सांगेल? उत्तर: आग्रा येथील
शाहीद त्याच्या ईशान्येला मिचिको, आग्नेयेला मीनाक्षी, नैऋत्येला कात्या व एन्रिके, वायव्येला नतालिया आणि ग्रॅहम आहेत असे सांगेल. 6. रोममधील नतालिया व लिमामधील एन्रिके एकमेकांच्या स्थानांच्या दिशेविषयी काय सांगतील? त्यांची उत्तरे सारखीच असतील का? उत्तर: रोममधील नतालियाच्या नैऋत्य दिशेला लिमामधील एन्रिके आहे आणि एन्रिकेच्या ईशान्य दिशेला नतालिया आहे, म्हणून त्यांची उत्तरे सारखी येणार नाहीत.